टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात खूप महत्त्वाची अशी बातमी पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीससाठी आपल्या चॅनलवर आपण लवकरच सराव सुरू करत आहोत या सरावामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करायचे आहे चला मग चॅनल सबस्क्राईब व संपूर्ण व्हिडिओ पहा तो सुरुवात करूया आजच्या नवीन अपडेटला या ठिकाणी थमनेलवर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस न्यू अपडेट एकवीस पाच दोन हजार बावीस पोलीस भरती दोन हजार बावीससाठी आनंदाची बातमी आहे आणि ही जी आनंदाची बातमी आहे ती आहे सात हजार दोनशे एकतीस पदांसंदर्भात स्वतः गृह विभागामार्फत ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे गृह विभागाने ही माहिती दिलेली आहे तर पाहूया काय आहे ही संपूर्ण अपडेट सविस्तर तर, तर पहा आजची जी अपडेट आहे खूप महत्त्वाची आहे सात हजार दोनशे एकतीस पदांसंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा उपलब्ध आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत या सर्वांची माहिती सविस्तर पाहणार आहोत आणि ही जी माहिती आहे स्वतः गृह विभागामार्फत देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही टी व्ही नाईनच्या टी व्ही नाईन या मराठी न्यूज चॅनलवर काल ही बातमी आलेली होती पहा वीस मे तारीख आहे तुम्ही पाहू शकता कालचीच ही अपडेट आहे या ठिकाणी पहा संपूर्ण राज्यामध्ये सात हजाराहून अधिक जागांसाठी पोलीस भरती होणार तर ही सात हजाराहून अधिक म्हणजे सात हजार दोनशे एकतीस पदांची जी भरती आहे ती होणार आहे या ठिकाणी पहा कोणत्या जिल्ह्यात किती पोलीस भरती होणार किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पोलीस शिपाई भरतीच्या जागा रिक्त आहेत आणि भरल्या जाणार आहेत त्या या भरतीमध्ये या संदर्भात तपशील देण्यात आलेला आहे या ठिकाणी पहा शहर या ठिकाणी जे पुणे ग्रामीण पुणे शहर अशा प्रकारचे जिल्हे जिल्ह्यामध्ये विभाजन असतं त्यामध्ये देण्यात आलेलं आहे शहरसाठी या ठिकाणी पहा नांदेड नांदेड या जिल्ह्यात एकूण एकशे अठ्ठावीस पदे जे आहेत ते भरली जाणार आहेत त्यानंतर पहा अहमदनगर अहमदनगरमध्ये एकशे एकोणचाळीस त्यानंतर बुलढाणा बुलढाणामध्ये एकशे सतरा त्यानंतर पालघर पालघरमध्ये एकशे पंधरा त्यानंतर पहा नागपूर ग्रामीण या ठिकाणी एकशे आठ पदं भरली जाणार आहेत त्यानंतर नागपूर शहर नागपूर शहर या ठिकाणी एकशे त्रेपन्न पदं त्यानंतर जळगाव जळगाव या ठिकाणी देखील एकशे चौपन्न पदे त्यानंतर सोलापूर ग्रामीण या ठिकाणी एकूण एकशे पंचेचाळीस पदसंख्या भरली जाणार आहे एवढी पदसंख्या रिक्त आहे त्यानंतर पहा मुंबई मुंबई शहर या ठिकाणी एक हजार एकशे सॉरी एक हजार चारशे एकतीस एवढी पदं आहेत त्यानंतर ठाणे शहर ठाणे शहर या ठिकाणी दोनशे छत्तीस एवढी पदसंख्या आहे पुणे शहर पुणे शहर या ठिकाणी एकशे ब्याऐंशी आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न एवढी जी पदसंख्या आहे ती पोलीस शिपाई भरतीसाठी उपलब्ध आहे रिक्त आहे आणि ही जी भरती आहे ती होणार आहे त्यानंतर पहा त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी पाचशे पाच पोलीस शिपाई भरतीची पदं रिक्त आहेत भरली जाणार आहेत नवी मुंबई या ठिकाणी पदसंख्या आहे तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर लोहमार्ग मुंबई लोहमार्ग मुंबई या ठिकाणी पदसंख्या आहे पाचशे पाच आणि गडचिरोली या ठिकाणी एकूण पदसंख्या आहे चारशे पंधरा तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी सात हजार दोनशे एकतीस पदांची जी काही भरती होणार आहे त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा तपशील अशा प्रकारे देण्यात आलेला आहे यामध्ये काही जिल्ह्यांचा उल्लेख नाही तर जे ठराविक जिल्हे आहेत त्या ठिकाणची जी भरती आहे ती आ, भरती केली जाणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदसंख्या उपलब्ध आहे अशा प्रकारचा संपूर्ण तपशील या मध्ये देण्यात आलेला आहे आणि सर्वात जास्त जी पदसंख्या आहे ते तुम्ही पाहू शकता मुंबई शहर या ठिकाणी सर्वात जास्त पदसंख्या उपलब्ध आहे एक हजार चारशे एकतीस एवढी पद मुंबई या ठिकाणी आहेत तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो ज्या जा ज्या जागी जा जा जागा जास्त आहेत किंवा ज्या जागी जा जा जागा आहेत अशा प्रकारचा एक अंदाज किंवा एक संपूर्ण तपशील यामध्ये देण्यात आलेला आहे आणि या, या माहितीच्या आधारे तुम्हाला दोन हजार बावीसच्या नवीन भरतीमध्ये फॉर्म भरण्यासही मदत होणार आहे तर पहा नीट फॉर्म भरा येणाऱ्या भरतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत त्या ठिकाणी भरपूर फॉर्म येतात आणि ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी कमी प्रमाणात फॉर्म येतात एक असा अंदाज आहे परंतु जास्त जागा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात फॉर्म येतात आणि मग मिरिटही तशाच प्रकारचं लागतं तर ज्या जिल्ह्यामध्ये जागा व्यवस्थित आहेत त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा जेणेकरून तुम्ही मिरिटमध्ये येताल तर येणाऱ्या भरतीसाठी सर्व बाबींचा विचार करून फॉर्म भरा आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला भरतीसाठी तयार व्हायचे आहे तयार हो तयार व्हायचं आहे म्हणजे दररोज सराव करायचा आहे अभ्यास करायचा आहे आणि या सरावाच्या माध्यमातूनच तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये भरती होणार आहात तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन भरती लवकरच सुरू हो ही आपण फक्त अपेक्षा करू शकतो कारण भरती कधी सुरू होते हा तर एक मोठा गंभीर प्रश्न आहे मेमध्ये होणार मार्चमध्ये होणार आत्ता जूनमध्ये होणार अशा प्रकारचे अपडेट आलेले आहे पाहूया जूनमध्ये तरी होते का परंतु भरती होणार आहे हे मात्र नक्की आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा अभ्यास करा अभ्यास करण्यासाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद तुम्हाला मी आपल्या चॅनलवर महाराष्ट्र पोलीस भरतीसंदर्भात ज्या काही नवीन अपडेट येतील त्या मी अपलोड करेन या चॅनलवर व तुमच्यापर्यंत त्या पोहोचतील त्यासाठी तुम्हाला हे जर रोजच्या नवीन अपडेट पाहायचे असतील तर चॅनल मात्र सबस्क्राईब करावे लागेल परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद